नमस्कार, दैनिक प्रभात मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ज्ञानेश्वर महाराज यांचं पालखीचं प्रस्थान झालं, तुकोबांचंही प्रस्थान झालं। आज पुण्यनगरीमध्ये दोन्ही पालख्या विसावण्यासाठी आलेल्या आहेत आणि पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। प्रत्येकजण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी आपल्या दारापुढे रांगोळी काढते, तर वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत करतं आहे। या लगबगीमध्ये स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे। साधू संतांनी स्वच्छतेबद्दल बरंचसं काही आपल्याला महत्त्व सांगितलं, गाडगे महाराज आपल्याला आठवतात, तर वारकरी संप्रदायामध्येही स्वच्छतेला शिस्तीला खूप तेवढंच महत्त्व आहे। आणि अगदी त्याचप्रकारे पुणे महानगरपालिकेच्या ह्या मावल्या अहोरात्र प्रत्येक दिवशी पुण्याचे रस्ते स्वच्छ करण्यासाठी आपलं योगदान देतात। सकाळपासून तर सायंकाळपर्यंत त्या झाडू मारतात। आज वारीनिमित्त त्या नतून ठतून आलेल्या आहेत, कपाळावर टिळा लावलेला आहे, हातात झाडू आहे आणि साड्या नेसून आज त्या नुकतंच या ठिकाणाहून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं इथून मार्गक्रमण केलं। आता त्या झाडू मारत आहेत। त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की वारीबद्दल त्यांना काय वाटतं ते। माऊली जय हरी। जय हरी। तुमचं नाव काय आणि कसं वाटतं, वारीचा कसा अनुभव आहे? माझं नाव मालती गणेश पवार आहे आणि वारीमध्ये आम्हाला जेवढा चांगलं काम करेल तेवढा आनंद वाटतो। बरं, म्हणजे आज तुम्ही काम करता, सर्व लोक वारीचं आनंद घेतात, तर तुम्ही या झाडू मारण्यात आनंद तुम्हाला वाटतो का? तेवढीच माऊलीची सेवा होती। नक्कीच, माऊलीची या ठिकाणी झाडू मारण्यातून ही सेवा होती आणि त्याच्यातच त्यांचा पांडुरंग आहे। दुसऱ्या माऊली आहेत, माऊली काय सांगाल, काय अनुभव? कारण आम्ही दरवर्षी झाडू मारतो, आम्हाला खूप आनंद होतो माऊलीची सेवा करण्यासाठी। आम्ही उचवणी कामाला येतो आणि अगदी स्वच्छ झाडून जातो आम्ही। आपल्याकडे तिसऱ्याही माऊली आहेत, काय अनुभव आहे तुमचा? आम्हाला पण तसंच वाटतं की काम करतो, आम्हाला मनाला समाधान वाटतं माऊलीची सेवा म्हणून आम्ही काम करतो। ही झाडू मारून माऊलीची पांडुरंगाची सेवा करण्याची ही कितवी वारी तुमची? आमची ही जवळ पाच वर्ष म्हणजे आम्ही येतोच आहे नेहमी झाडायला। गेल्या पाच वर्षापासून पुण्याची दिंडी पुण्यासमोर सरकल्यानंतर दिंडीला स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचे हे आरोग्य विभागाचे हे शिपाई आहेत, हे कर्मचारी आहेत, जे की पुणे स्वच्छ करण्यासाठी आणि पुणेकरांच्या आणि स्पष्टच आहे की वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे अहोरात्र त्यांचा वेळ देत असतात आणि त्याच आपल्या झाडू मारण्यातच आपला पांडुरंग समजत असतात। वारीच्या निमित्ताने प्रत्येकजण आपली भक्ती दाखवतो, आपली भावना दाखवतो, कोणी अभंगातून, कोणी ओवीतून, तर कोणी गवळणीतून, कोणी टाळमृदंगातून। अशा ह्या मावल्या आणि हे सर्वजण शिपाई आपल्या झाडूतून आणि आपल्या कचरा गोळण्याच्या गोळा करण्याच्या या कामातून आपली भक्ती दाखवत आहेत। धन्यवाद।